झारखंडमध्ये मुंबई हावडा मेलचा अपघात, 5 डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी. नमस्कार, आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर बघूया संपूर्ण बातमी काय आहे. झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथील टाटानगर जवळ असलेल्या सरायकेलामध्ये रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. ही रेल्वे हावड्यावरून म्हणजेच पश्चिम बंगाल वरून मुंबईला जात होती. या रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 6 जण जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सर्व जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार प्रदान केले जात आहेत, तसेच काही रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. हावडा CSMT एक्सप्रेस ट्रेन नंबर 12810 ही चक्रधरपूर डिव्हिजनमधील राजखर सावा जंक्शनजवळ रुळावरून घसरली. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेलं जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी या अपघाताबाबत सांगितलं की रात्री काही प्रवासी रेल्वे स्थानकावर झोपले होते. 3:45 सुमारास मोठा आवाज आला. आम्ही आवाजाच्या दिशेने पाहिलं तर रेल्वे हलताना दिसली. रेल्वे एका बाजूला झुकली होती. काही प्रवासी पडतायत असं वाटत होतं. रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरल्याचं निदर्शनास आलं. हा अपघात कशामुळे झाला, यामध्ये कोणाची चूक होती, या गोष्टीचा तपास केले जात आहे. ही बातमी प्रसिद्ध करत असताना बचाव पथक घटनास्थळी दखल झाले होते. चला तर मग बघत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. धन्यवाद.